बापा हो तुम्हाला जर बघायचं असेल ना पोरगा कुठल्या मार्गावर चाललाय तर त्याचा डीपी आणि त्याचा प्रोफाईल चेक करा स्टेटस काय तुम्ही दणकच उठवलं रे डीपीला हिरो हिरोईन प्रत्येक तर सोडा हिरोईन तो सोडा पायाला हात लावून सांगते तुम्ही माझ्या भावासारखे तुम्ही तरुण आहात तुमच्यात ताकद आहे शक्ती आहे निष्ठा आहे जिद्द आहे सगळं आहे आज सप्ता पोरं करताय आज पंगत वाढायला पोर आहे आज सगळ्या गोष्टी करायला पोर आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे आज शिवजयंती करणारी पोर आहेत गणपती बसवणारे पोर आहे आज टाळकरी पोर आहे कौतुकाची गोष्ट आहे पण जे काही दोन चार राहिले त्यांच्या पायाला हात लावून सांगते बदला थोडं बदला लईच चांगली आहेत तुम्ही पण थोडं बदला तुमच्या मोबाईलचा डीपी कुठल्याच भ्रष्टाचाराचा नसला पाहिजे तुमच्या मोबाईलचा डीपी कुठल्याच पैशावाल्या लाचाराचा नसला पाहिजे अरे तुम्हाला व्हायचं आहे नाही तर मावळे व्हा कार्यकर्ते नको ज्यांचा झेंडा घेऊन आपण फिरतो ना तेच कधी खाली झेंड्यांवर दांडा करून आपल्या मनगटात घालते आलं हे आपल्याला कळायचं कळेल का दादा जे स्वतःचे होऊ शकले नाही आपल्या देशाचे आपल्या धर्माचे होऊ शकले नाही ते आपले काय होणार आहेत होतील बिलकुल नाही पण बदला इथून पुढं कीर्तनानंतर तुमच्या मोबाईलचा डीपी तुमच्या मोबाईलचा प्रोफाईल कुठल्याच पैशाला लाचाराचा नसला पाहिजे कुठल्याच भ्रष्टाचाराचा नसला पाहिजे कुठल्याच हिरो हिरोईनचा नसला पाहिजे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे शिवराय शंभूराज आहे अरे नाहीच कुणाचं पटलं स्वतःच्या बापाचं ठेवा रक्ताचं पाणी घेऊन पोचण्याच्या घरायच्या पात्रतेचं आहे कुणाचंही काय ठेवता थोडं बदला माझ्या भावांनो मी प्रत्येक पोरामध्ये शिवरायांना बघते पण दोन तीन गोष्टी रे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय दारू गुटखा जुगार असलं कोण मिळतं तरी काय अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसली तिला समजा तुम्ही तुमची माय तुम्हीच असायला कलयुगातले शिवराय तुम्ही कसा तुम्ही नजर बघला तुम्हाला सांगते माय बापा बरं का माता मावल्या पोरीला सांगा जिजाऊची लेख आहेस तू आपण कोणाकडं बघायचं नाही आणि ज्यांना आपल्याकडं बघून त्याला सोडायचं काय हिंमत आहे कुठल्या पोराची वाईट नजरेनं बघायची पण एक गोष्ट 15 बांधून घ्या तिला म्हणा हे बघ माझी माय तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल पण तुझ्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही म्हणून चारित्र्य जर तेवढं जपलं ना तुझ्यासारखी बाई तूच आहेस माझी माय तेवढं फक्त करा आपल्या हातात सगळं येतं वुमन इज अन आयडियल मॅनेजर द वुमन इज ॲन आयडियल मॅनेजर स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक आहे आपण नीट तर घर नीट आपण नाही तर काय करायचं प्रत्येक आईला वाटतं माझ्या घरात पैसा टिकत नाही माझी माय पैसा न टिकायचं एकमेव कारण आहे आपल्या घरात शांती नाही ज्या घरात शांती नाही कितीही लक्ष्मी येऊ द्या राहा वाणी हसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता तोंड स्वच्छ असेल कर्म स्वच्छ असेल तर लक्ष्मी टिकते तोंड गचाळ असेल कर्म गचाळ असेल लक्ष्मी टिकत अनितीनं आलेला पैसा आणि लोकांची निंदा गेल्यावर पैसा टिकत जर लक्ष्मी जरी टिकवायची असेल तर सगळ्यात माता मावल्या तिकडलं हिकडं हिकडलं तिकडं करायचं बंद करा तू एक करिता सगळंच चांगलं माझी माय आपल्यासारख्या बाया आपणच आणि एकच चुकतं आपलं तोंड नवरा बायकोची भांडणं लागली बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही तुमचं घर दार शेतीबाडी आई बा बहीण बाळा सगळं मी सांभाळते सगळं मी एकटी सांभाळते मी काय काय सांभाळतो नवरा म्हणून तुझ्या पाया पडतो सगळं मी सांभाळतो तू फक्त तुझं तोंड सांभाळ कळलं थोडंच कळलं कळून घ्यायचं नवरा बायको कधी पेट्रोल भराय गेले बायकोला आत येतात तुम्ही काय सगळे ब्रह्मचारी आहेत का बायको आहे तुम्हाला बोलत जा बायकोला आत येतात कोण सोडतात पंपाच्या त्याचं रिझन आहे पंपावर लिहिलेलं असतं येते आग लावणाऱ्या गोष्टी सप्तमा नाहीये कळलं त्यालाच कळलं महाराज कळवून घ्या काय काय लोकांना विनोद कळत नाही काय काय लोकांना विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे आता हे सुद्धा कळलं त्याला कळलं माझं कीर्तन झालं आणि दोघं जण हसत होते म्हणलं दादा झाला आता का हसता ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता काय हा लय लोक मला तर भेटत्यावर का माझं कीर्तन झालं एक कार्यकर्ते उभे राहिले ते म्हणले आपल्या गावात हरिवंतरायण कुमारी शिवला ताई पाणी आल्या त्यांनी काही कीर्तन केलं आणि गाववाल्या तर्फे कुटुंबातर्फे ताईंना भावापूर्ण श्रद्धांजली मेल्या मी अजून आहे
तर म्हातारी मला म्हणली काय कीर्तन करते म्हणलं मग चल माझ्या घरी चहा प्यायला म्हणलं आई मी चहा घेत नाही दूध घे म्हातारी 80 किलोची मी 40ची म्हातारी लवडीतच गेलो मग मी आपली वाऱ्यासारखी भरभर म्हातारी म्हणली चहा का दूध म्हणलं आई चहा नाही दूध पाकिला एवढं कप एवढं आता म्हणलं उरलेलं ना डेपत होती काही की तिला दूध वापाय चालू केलं हळूहळू हळूहळू साय पुढे येत होती साय सा मला आपलं पड आता माझ्या कपात पड मी पडेल म्हणून तर म्हातारीनं साय तिकडलं टोकत वापस मी म्हणलं जाऊया नाही भेटली तर नाही भेटली एवढा काही विचार करायचा पण बरं का हिवराज बिल्डिंग वाले मी विचार काय केला ज्या म्हातारीला दात आहे तिनं फुकलं तर बरं रे तिचं आत लगाव रे का मजाल तिनं जर रोग म्हातारीचा सगळा अमृत दुधा जी हा दुधाच बंद केला देऊ वाटलं गोरा दिन तर राहू विनोदाचा भाग सोडून द्या यातून अजून एक गोष्ट सांगते दान त्याला करा ज्याला गरज महाराज लोकांचं लई म्हणीचा जाऊ नका चहाचं घ्यान दुधाचं घ्यान फळचं घ्यान अजून चतकर चपातीचं घ्यान गरज नाही त्याला तो येतो नाही तर दुसरीकडे जाऊन खाईल त्याच्याकडे हिंमत आहे तो आहे त्याच्याकडे आहे दिलंय देवाने त्याला पण एक साधा वारकरी तो दारातनं चाललाय त्याला गरज आहे जेवणाची त्याला देऊन बघा त्याच्यात पांडुरंग आहे दान त्याला करा ज्याला गरज आहे महाराज तुम्ही पंगत टाकली आमदार बोलवले खासदार बोलवले मंत्री बोलवले तुम्हाला काय वाटतं आशीर्वाद भेटतील पैशावाले बोलवले काय वाटतं सुख भेटेल तर तुमचाच भात खाणार आणि तुमचीच माफ काढणार तुम्ही अशा एका कुटुंबाला दान करा ज्याची तुमच्यामुळे आज चूल पेटली त्या कुटुंबाच्या आशीर्वादानं तुम्हाला स्वर्गात जागा भेटल्याशिवाय राहणार नाही दान त्याला करा ज्याला गरज ज्याला गरज नाही त्याच्या मागे लागू कधीच नाही पैसा बघून प्रसिद्धी बघून कधीच नतमस्तक व्हायचं त्यानं देव देश धर्मासाठी काही केलंय का हे बघून नतमस्तक व्हायचं दुनिया चलती तिकडे चलायचं नाही दादा लोकांचं काय लक्षात घ्या जीवनामध्ये जर जगायचं असेल ना सुखी तर फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्यावर प्रेम करा बाकी कुणावर नाही अरे भगवंतावर इतकं प्रेम असावं दादा इतकं प्रेम असावं काय सांगू तुम्हाला प्रेम किती असं गोरबा काका 6-7 महिन्याचं लेकरू दारात खेळतंय आई सांगितली पाणी आणायला चालली आहे लेकराकडे लक्ष द्या लक्ष नाही आहे दादा नामचिंतन चालू आहे काय नामचिंतनामध्ये आनंद दादा गोरबा काका देवाचं नामचिंतन करत करत माती तुडवत आहेत नामघोष चालू आहे भान नाही आहे चित्त जाग्यावर नाही आहे शुद्धी नाही आहे फक्त आणि फक्त मुखात त्या पांडुरंगाचं नाम विठ्ठल विठ्ठल
Nama khusus kadang kadang ada lekro kelat kelat, kadang mati khusus ala ya cuci zaman ini guru baca kalau mati tiap tiap kadang payah khusus ala ya cuci zaman ini. Nama cinta nama ada udah denggat ke lekro payah kali ala. Nada orang payah pun lah, rapatnya cerkang nggak udah ya. अंगावर हात उकरला बायकोने सांगितलं मारायचं सोडा स्पर्श केला ना तुम्हाला तुमच्या विठ्ठलाची आले जागेवर थांबले गुरुबाका का चार पावलं मागे आले दोन महिने झाले तीन महिने झाले बायको चांगला हात लावायला तयार नाही बायको चहाचं खायला तयार नाही हळूहळू दिवस लोटत गेले बायकोला दया आली अरे काय करावं लेकरू मेलं याचं दुःख बाजूला पण नवरा संसारही करायला तयार नाही बापाकडे गेली बापाला सांगितलं बाबा विनंती आहे माझी बारकी बहीण गुरुबाकाला बायको म्हणून करून द्या संती आणि रानी अशा गोरबाकाकांच्या दोन बायका विनंती आहे माझी लग्न करून दिलं बापाला काळजी सासरा जावायाकडे आला गोरबाकांकडे आला आणि गोरबाकाकाला म्हणतायत जावाई बापू पहिली दिली दुसरी दिली विनंती आहे पहिली सांभाळली तशी दुसरी सांभाळा तेवढं म्हणून तर बसली म्हणले हो का पहिली तर दुसरी जर भेदभाव केला ना तुम्हाला तुमच्या विठ्ठलाची आणि गोरबाकाका म्हणले मरायला काय केलं का आता पहिली तशीच आता हिजाई अंगाला स्पर्श करायचं नाही हिजाई हातच खायचं नाही काय करावं संसार करून आसोनी संसारी जीवी वेगू अशी अवस्था बरेच दिवस गेले ह्या दोघीच्या चुलीयरीन ह्यांची चूल येवीच हळूहळू दिवस लोटत गेले एके दिवशी गोरबाकाका झोपलेले स्वप्नामध्ये पांडुरंग आले विश्वाला हात करतायत दोन्ही बायका दोन्हीकडे दोन्ही हात दोन्ही बायकांच्या अंगावर पडले क्षणात जाग आली काय झालं अरे माझ्या हाताने पाप केलं काय केलं माझ्या विठ्ठलाची आण मोडली विळा घेतला जगाला बांधला मनगटापासून दोन्ही हात विळ्यावर मारले दोन्ही हात शरीरापासून बाजूला झाडे हे भगवंतावर प्रेम केलं अरे हे भगवंतावर प्रेम केलं त्यात काय नवल माझ्या पांडुरंगाने काय प्रेम करावं कीर्तन नामदेवरायांचं नामदेवरायांच्या कीर्तनात गोरबाकाका बसले पांडुरंगाचा नामघोष चालू आहे गुरुबाकाकाला नामदेवराय सांगताय चला बसले श्रोते मंडळी टाळ्या वाजवा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगाने प्रेम केलं दादा गोरबाकाकाचं बाळ जिवंत होऊन परत आलं आणि गोरबाकाकाचे दोन्ही हात पांडुरंगाने परत द्यावे लेकरासारखी मया माझ्या गोरबाकाकाचं लेकरू माझ्या पांडुरंगाने द्यावं मग तुकोबाराय म्हणतात देवा जर त्यांचं बाळ तू आई म्हणून दिलंस तर आम्ही तुझी
लेकरच आहे तर आमचं ही हित आमचं ही दुःख आमचं ही सुख तुला न सांगता जाणवलं पाहिजे कसं जाणवलं पाहिजे गुरुबा काकांचं जसं जाणवलं तसं जाणवलं पाहिजे कसं जाणवलं पाहिजे अभंग